डाउनलोड द Z5 ऐप नाउ। महाराष्ट्राचे दादा वहिनी अशी ओळख कमावलेलं कपल रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। जिनेलिया आणि रितेशने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली। त्यांचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय। जिनेलियाने रितेशसाठी खास मराठी दुखाणा घेतला। महाराष्ट्राची लाडकी जोडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर आल्यावर शोचा सूत्रसंचालक निलेश साबळेने त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला। यावेळी जिनेलियाने जोडी आमची जमली जमले 36 गुण रितेश रावांचं नाव घेते देशमुखांची सून असा लाजत उखाणा घेतला। जिनेलियाने हा उखाणा घेतल्यावर सगळ्यांनीच तिची वाहवा केली। जिनेलियाच्या मराठीचं अनेकांनी कौतुक सुद्धा केलं। सोशल मीडियावर सुद्धा जिनेलिया आणि रितेश अनेक रील्स शेअर करतात। नुकतंच जिनेलियाच्या काही रील्सना चाहत्यांनी सुद्धा दाद दिली। पाहूया तिचे काही खास रील्स। तू एवढी सुंदर दिसतेस, तुला परी म्हणू की सुंदरा? अरे ताई म्हणताई ए हॅलो, तुम्हारी एज कितनी है? 22 इयर्स। 22 साल? 5 साल पहले भी तूने 22 साल ही बताई थी। देखा हम लड़कियां जुबान की कितनी पक्की होती हैं। जिनेलियाचा उखाणा तुम्हाला कसा वाटला आणि चला हवा येऊ द्याचा एपिसोड तुम्ही पाहिला का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी। अगर कोई आप पे पत्थर फेंके तो आप उस पे फूल फेंको गमले के साथ। रात को मैंने उससे पूछा, तुम्हें नींद ज्यादा पसंद है या मैं? सुबह 10 बजे उसका रिप्लाई आया, बोली तुम। चल 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 नहीं, 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 चल 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 मेरे हाथी मेरे साथी चल ले चल खटारा चिके। मेरी बीवी मुझे भगवान समझती है। That's right. वो प्रिटेंड करती है कि मैं एग्जिस्ट नहीं करता, पर मेरे पास तभी आती है जब उसे किसी चीज की जरूरत होती है। सॉरी, अब मैं तुम्हारी तारीफ ही कर रहा था। Download the Z5 app now.